तर का एखादी अशी फिल्म ज्याच्यामध्ये तुम्हाला काम करायला आवडलं असतं? झिम्बा. मला प्रत्येक फिल्म मध्ये काम, मला प्रत्येक फिल्म मध्ये काम करायचं. 2024 मध्ये एकही फिल्म सोडायची नाहीये मला. नमस्कार, मी मधुरा शिधाय आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्राचा फेवरेट कोण जे रेड कार्पेट वर माझ्या बरोबर तुमच्या सगळ्यांची लाडकी जोडू आहे, विराजस आणि शिवानी. हाय. हॅलो. मला सांगा की आज दोघ जण एकत्र असे किती दिवसांनी आलाय? दिवसांनी असं ठरवलंय की इव्हेंटला तरी आपण एकत्र जात जाऊया, म्हणजे तिथे नीट बसून गप्पा मारता येतात, भेट होते. नाहीतर शिवानीची आता अर्थात सिरियल खूप टॉपला चालू आहे, त्यामुळे त्यांचं खूप जोरात शूटिंग चालू असतं. माझ्या नाटकाचे दौरे असल्यामुळे कुठे मी पुणे मुंबई माझं चालू असतं, त्यामुळे अशा वेळेस आणि छान कपडे घालून एकमेकांना वगैरे भारी वाटतं. बरं, इतके छान रेडी होऊन आलात, पण जर का तुम्हाला एक ऑप्शन दिला असता असा की रेडी वगैरे काही होऊ नका, तुम्हाला जसं यायचं आहे तसं कॅज्युअल अटायरमध्ये या, तर काय घालून आला असतं? हा कॅज्युअलच आहे, अजून कॅज्युअल म्हणजे मला असं वाटतं की पायजमा, नाईट ड्रेस. माय नाईट ड्रेस मला खूप आवडेल आणि मला स्पेशली तयार व्हायचा खूप कंटाळा, म्हणजे ॲक्ट्रेस आहे आणि तयार व्हायला आवडत नाही असं कसं, असं खूप लोकांना वाटतं. पण सिरियलच्या सेटवर सुद्धा मी 15-20 मिनिटात तयार होते. मला अजिबात आरशासमोर बसून खूप वेळ नटायला आवडत नाही, तर त्यामुळे गिवन अ चॉईस तू म्हटलीस तसं लूज टी शर्ट आणि शॉर्ट्स मला आवडलं असतं. अरे मी कम्प्लिटली पायजमा टी शर्ट म्हणतो साहेब, म्हणजे मला आनंद म्हणजे मी अनेक वर्ष कुठेही फ्लाईटनी जायचं असेल किंवा बसनी जायचं असेल, ट्रॅव्हलिंग असेल, मी शांतपणे पायजमा, माझ्या तुम्हाला फोटोही दिसेल माझ्या फेसबुकवर, मोस्ट कम्फर्टेबल स्लिपर्स पायामध्ये. माझा अभिमान आहे की कुठल्याही मेटल डिटेक्टरमधनं मी जाताना कधी पू वाजत नाही, कारण मी कधी बेल्ट घालत नाही, माझ्या खिशात काही नसतं, म्हणजे काही नसतं, सरळ जायचं झोपायचं. महाराष्ट्राचा फेवरेट कोणते अवॉर्ड्स आहेत मला सांगा, या वर्षातली तुमची फेवरेट फिल्म कोणती आहे स्वतःची सोडून? स्वतःची सोडून बाई पण भारी देवा. नाटू, नाटू, आय लव्ह नाटू. जर का एखादी अशी फिल्म ज्याच्यामध्ये तुम्हाला काम करायला आवडलं असतं? झिम्बा. मला प्रत्येक फिल्म मध्ये काम, मला प्रत्येक फिल्म मध्ये काम करायचं. 2024 मध्ये एकही फिल्म सोडायची नाहीये मला. 2024 आता चालू झालंय, ह्या वर्षात तुम्ही आमच्यासाठी काय एक नवीन वेगळं घेऊन येणार प्रेक्षकांसाठी? माझं उत्तर सोपं आहे, कारण आमचं नुकतंच माझं पहिलं कमर्शियल नाटक, व्यावसायिक नाटक सुरू झालंय गालिब नावाचं, चिन्मय मांडलेकर चिन्मय दादानी ते लिहिलंय आणि डिरेक्ट केलंय. अनेक वर्षांची माझी इच्छा होती चिन्मय दादाबरोबर कुठल्या तरी कपॅसिटीमध्ये काम करायची, ती डायरेक्ट त्याच्या त्यांनी लिहिलेलं, त्यांनी कन्सिव्ह केलेलं नाटक ओपन करण्याची संधी मिळाली. त्यांनी एक 8-10 वर्षांपूर्वी लिहिलेलं नाटक ज्याच्यासाठी कास्टिंग होतंय मध्ये अडकलं होतं, ते फायनली आमच्या नशिबात आलं आणि ते त्याच्या मनातला गालिब आम्हाला रंगभूमीवर आणता आला आणि त्याचं कौतुक होतंय, त्याच्या लेखनाचं कौतुक होतंय आणि बरोबर आमचंही थोडंसं कौतुक होतंय, त्यामुळे वर्षाची सुरुवात तरी दणदणीत झालेली आहे. सॉरी, काय प्रश्न होता? या वर्षात तू काय नवीन घेऊन येणार आहेस? ती इतकी मला एकदम ओळखीचे चेहरे दिसले त्यामुळे मी त्या ह्याच्यात गेले. सॉरी, या वर्षामध्ये तू प्रेक्षकांसाठी काय नवीन घेऊन येणार? आता नवीन म्हणजे खरं तर माझी मालिका तुला शिकवीन चांगलाच धडा खूप जोरात सुरू आहे, त्यामुळे त्या मालिकेत येणारे ट्विस्ट हेच काय ते प्रेक्षकांसाठी नवीन असतील. पण मला नाटक करायचंय, मी खूप मिस करते आणि आता विराजसं ऐकून मला अजूनच खूप असं फोमो सारखं होतंय की बरेच दिवसात आपण नाटक नाही केलंय, आपण स्टेजवर नाही केलं. सो मला नाटक छान स्क्रिप्ट शोधून, छान रोल शोधून मला नाटक करायला आवडेल. बरं, प्रेक्षकांना ना फार उत्सुकता असतात, वेगवेगळ्या काय म्हणतात वेगवेगळे प्रश्न असतात, तर त्यांच्या मनातला एक प्रश्न की 2024 मध्ये तरी तुम्ही दोघं जण आम्हाला काही एकत्र काही एखाद्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहात. हा प्रश्न माझ्या मते तमाम दिग्दर्शकांना विचारला पाहिजे की इतकी छान क्यूट जोडी असताना त्यांना तुम्हाला कास्टिंग करावं असं वाटतंय का? आणि वाटत असेल तर आम्ही रेडीच आहोत. आम्हाला आता आणि जितका वेळ बिल्ड म्हणजे आपण भिकार सावकार खेळताना कुणाचाच हात होत नसतो ना, की आता होईल तेव्हा मोठा झाला पाहिजे अशी एक भीती असते, तसं आता काहीतरी खूप स्पेशल याची आम्ही वाट बघतोय आणि एकत्र काम आम्हाला अगदी करायला आवडेल. बरं, लग्नाच्या नंतर एकमेकांमधली एक अशी कोणती गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केले का की जी एकमेकांसाठी बदलली गेली? म्हणजे आधीचे तुम्ही वेगळे होतात, पण लग्न झाल्यानंतर जेव्हा एकत्र राहतो तेव्हा गोष्टी बदलतात, तर तुला अशी विराजसमध्ये कोणती एखादी गोष्ट अशी जाणवली का की हा बाबा ही आधी नव्हती पण आता त्यांनी ही चेंज केली आणि तुला सेम शिवानी बदल?
आधी तू सांग. मला विचार करू देत. हे बघ, आम्ही एकमेकांना तर 10-12 वर्ष ओळखतो आणि ऍक्च्युली वी हॅव ग्रोन टुगेदर, त्यामुळे असं आम्हाला नाही सांगता येणार की काय बदल झालाय. मे बी आमचे जे मित्रमैत्रिणी आहेत जे आम्हाला क्लोजली बघतात ते सांगू शकतील. एक नक्की मी म्हणू शकते की बिझी शेड्यूल असताना कसं मॅनेज करायचं, कसं कम्युनिकेशन ठेवायचं, ही गोष्ट आम्ही दोघंही चांगली शिकलो आहोत. आणि आत्ता स्पेशली माझी सिरियल की बिझी शेड्यूल असताना सिरियलचं माझ्यामुळे शिवानी सीटबेल्ट लावायला लागली निक्षून. कधी कधी ती आळस करायची आणि मी खूप कटकट करतो, म्हणजे मला इरिटेट होईपर्यंत कटकट करतो. मी माझ्या मित्रांनाही माहीत आहे या एका गोष्टीबद्दल. येस. आणि मी काय बदललं? फोन कमी वापरायला लागलाय तो, कारण हे मी सांगते. एखादी मुलगी आपल्या घरी आपल्या खोलीत राहायला आली म्हणल्यावर जरा स्वच्छताही माझी जरा सुधारली. हा बदल मला तिला माहित नाहीये. तिला माहित नाहीये, त्यामुळे आधी बरं पडायचं ना, जेव्हा येईल तेव्हाच आवरायचं. आता रोजच असते, त्यामुळे हळूहळू छान छान तयार होऊन आल्यावर जनरली घरी तयार झाल्यानंतर एक काय सीन असतो, फोटो वगैरे काढ माझे हे ते मी पोज देणार, हे असं तुमचं पण होतं का घरी? म्हणजे फोटो काढले जातात, त्यापेक्षा जास्त घरी गेल्यावर आता जो पसारा करून ठेवला दोघांनी कुठले कपडे घालायचे आहे ठरवण्यात, तो आता घरी जाऊन आवरायचा आहे हा विचारांनी मला तुझ्यामुळे आज कार्यक्रम सुरू व्हायच्या आताच भीती वाटायला लागली. बरं, फार मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून. वेळेभावी फार गप्पा मारता येत नाही आहेत, पण काय एक आज सांगायला आवडेल की आज आता आतमध्ये जाणार आहात तुम्ही, किती एक्साइटेड आहात? खूप एक्साइटेड आहे. महाराष्ट्राचा फेवरेट कोण हा माझा तरी फेवरेट सोहळा आहे. त्यासाठी 2-3 कारण आहेत. एक म्हणजे प्रेक्षकांच्या वोटिंगवर ठरतं, त्यामुळे खरंच कुणाचं काम प्रेक्षांपर्यंत कसं पोचतंय, काय रिसीव्ह होतं आहे याची एक पावती मिळते. दुसरं म्हणजे अर्थातच महेश सर दरवर्षी जो दंगा करतात तो यावर्षी काय होणार आहे हे बघायला तर अगदीच आवडतं. आणि तिसरं म्हणजे आता हळूहळू खूप ओळखीचे चेहरे दिसायला लागले आहेत. आमची पुण्याची खूप लोकं आता वेगवेगळ्या पोझिशन्समध्ये वेगवेगळ्या फिल्म्स थ्रू इथं आलेली आहेत, त्यामुळे एक पुण्यात जेवढे कमी भेट होते तेवढी आता मुंबईत अशा इव्हेंट्सला जास्त भेट होते, त्यामुळे जास्त मजा वाटते. मला वाटतं हा माझाही आवडता फेवरेट सोहळा तर आहेस आणि हा कौतुक सोहळा आहे असं मला वाटतं की कोण जिंकेल कोण हरेल यापेक्षा सुद्धा आपण जे वर्षभरात कष्ट केले आहेत, जे छान काम केलं आपल्या मित्रमैत्रिणींनी, ते त्यांना प्रत्यक्ष भेटून सांगता येतं की हे खूप छान झालं, हे मला खूप आवडलं आणि शुभेच्छा देता येतात. त्यामुळे ह्या दृष्टीने मला या इव्हेंटचं खूप महत्त्व वाटतं. थँक्यू सो मच आणि विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. रसिक हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.